कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कार्य करणाऱ्या माणदेशी फाउंडेशन या संस्थेनं नुकतंच रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण केलंय. महिलांना आर्थिक साक्षर बनवणं, व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य देणं, महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं इत्यादी पातळीवर माणदेशी फाउंडेशन महिला उद्योजकांना सहकार्य करत असतं. कोविडच्या संकटातून महिला उद्योजकांचे व्यवसाय नव्यानं उभारण्यासाठी महिलांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार त्यांना लागणारं सर्व सहकार्य माणदेशी फाउंडेशन आणि GIZ हर अँड नाऊ या नवीन प्रकल्पामधून घेऊन आलेत. महिला उद्योजकांचं सबलीकरण, उद्योजकांसाठी नेतृत्व आणि सर्वांगीण व्यवसाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम असं या प्रकल्पाचं स्वरूप आहे. GIZ ही संस्था जर्मनीच्या फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट यांच्यामार्फत भारत सरकार कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय यांच्यासोबत या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला उद्योजकांमध्ये नेतृत्व गुण वाढवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. हर अँड नाव या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा 7 एप्रिल म्हणजेच काल ऑनलाईन झूम मिटिंगच्या माध्यमातून पार पडला. GIZ-मधील मान्यवर अतिथी आणि माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यावेळी उपस्थित होत्या. या उपक्रमाअंतर्गत व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गरजांचा अभ्यास करून त्यानुसार त्या उद्योजिकेला सहकार्य केलं जाणार आहे. हे सहकार्य करण्यासाठी माणदेशी समवेत माणदेशीच्या बिझनेस स्कूल आणि चेंबर ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएट उद्योजिकासुद्धा अर्थात कम्युनिटी लीडर्स मार्गदर्शन करणार आहेत. या कम्युनिटी लीडर्सनी आपल्या व्यवसायातील चढउतार पाहिलेत, सर्व अडचणींवर मात करत आज त्या स्वतःच्या व्यवसायात यशस्वी झाल्यात आणि आता त्यांनी दुसऱ्या उद्योजिका महिलांना मार्गदर्शन करण्याची इच्छा दाखवली आहे. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी सांगितलं की माणदेशी फाउंडेशन हे लोकल पातळीवर तळागाळातील महिलांसाठी काम करतं, तर GIZ ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते आणि या दोघांसोबत शासनही जोडलं गेलंय. हा त्रिवेणी संगम देशातील महिला उद्योजकता क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवून आणेल याची मला खात्री आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100 महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी माणदेशी सहकार्य करणार आहे. यामध्ये ही ज्या महिलांचा नवीन व्यवसाय आहे अशा उद्योजकांच्या व्यवसायाचा पाया भक्कम करणं आणि ज्या उद्योजकांचे व्यवसाय स्थिर आहेत त्यांना आणखी पुढील पातळीवर घेऊन जाणं यासाठी सहकार्य करेल. जसं की नवीन व्यवसाय असणाऱ्या महिलांना त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल, डिजिटल प्रसार माध्यमांचा वापर करणं, उत्पादनांचं पॅकिंग आणि ब्रँडिंग करणं, व्यवसाय भांडवलासाठी सहकार्य करणं, मशिनरींची माहिती उपलब्ध करून देणं, कायदेशीर कागदपत्र जसं की फूड लायसन्स उद्योग आधार मिळवून देणं, उत्पादनात वाढ करणं, ग्राहक शोधणं व टिकवणं इत्यादी बाबतीमध्ये सहकार्य केलं जाईल. तर ज्यांचे व्यवसाय थोडे स्थिर झाले आहेत त्यांना कायदेशीर कागदपत्र जसं की GST इत्यादी तयार करणं, वैयक्तिक कर्ज, खरेदी विक्री वाढवण्यासाठी मार्गदर्शन, डिजिटल प्रसार माध्यमांचा व्यवसायाच्या जाहिरातीसाठी अधिकाधिक वापर, डिजिटल फायनान्स टूल्स, मनुष्यबळाची बांधणी आणि नियोजन, उत्पन्न वाढ, बाजारपेठेत वाढ करणं इत्यादींचं मार्गदर्शन केलं जाईल असं श्रीमती चेतना सिन्हा यांनी सांगितलंय. याबाबत अधिक माहिती देताना GIZ संस्थेच्या हर अँड नाव या प्रकल्पाच्या सल्लागार नेहा कानिटकर यांनी सांगितलं की हर अँड नाव या प्रकल्पाअंतर्गत आम्ही महिला उद्योजकांच्या सर्वांगीण व्यवसाय वाढीसाठी सक्षम पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून माणदेशी फाउंडेशन सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
याबाबतची माहिती देताना माणदेशी फाउंडेशनच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील चिपळूण, पुणे, सातारा या शहरांमधील महिला उद्योजकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी माणदेशीला फेसबुक, व्हॉट्सॲप, फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ॲडसोल डिजिटल, सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड डिझाईन, पीबॉडी सॉफ्ट मेराबिल्स, इन्व्हेस्ट इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया, माणदेशी महिला बँक यांसारख्या वित्तीय संस्थांचं सहकार्य लाभलं आहे. या सहकार्यातून उद्योजकांना बिझनेस व्हॉट्सॲप, फेसबुक पेज, मेरा बिल अशी डिजिटल टूल्स वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच या प्रकल्पाअंतर्गत महिला उद्योजकांच्या यशोगाथा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रसारित केल्या जातील. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणं असो, व्यावसायिक आर्थिक नियोजन असो किंवा उत्पादन बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं असो, सगळ्या टप्प्यांवर महिलांना संपूर्ण सपोर्ट दिला जाईल. एकंदरीतच आम्ही महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करण्यासाठी सज्ज आहोत. अधिक माहितीसाठी www.herandnow.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं 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 आशाएं.